श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा लाडकी बहीण, आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत। याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल। अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन 7 nanafoundation.in या वेबसाइटला अवश्य सर्च करा। तर बघूयात सर्वप्रथम सर्वात आनंदाची बातमी। तर बघा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। लाडकी बहीण योजना बंद झाल्याच्या अफवेवर आता महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। महाराष्ट्रात सध्या आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे बरेच सोशल मीडियावर अफवा येत आहेत की लाडकी बहीण योजना बंद झाली। तर आता त्यावर एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे, सुरूच राहणार आहे, अशा प्रकारचं खुद्द वक्तव्य मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे दिवाळी बोनस या संदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। आचारसंहिता असताना पैसे मिळणार का नाही याची देखील आपण माहिती बघणार आहोत। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद। लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही कमेंटमध्ये कमेंट करा। सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, कारण चुकीच्या माहितीला बळी पडू नका, अशा प्रकारची त्यांनी विनंती केलेली आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, सध्या इलेक्शन असल्यामुळे, आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून तूर्तास्त स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता पैसे वाटप होणार नाहीयेत। ज्यावेळेस इलेक्शन होतील, रिझल्ट येईल, सरकार स्थापन होईल, त्यावेळेस परत हे योजनेचे पैसे मिळतील, त्यामुळे पात्र भगिनींना याचा लाभ मिळणार आहे, अशा प्रकारची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आपल्याला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर माता भगिनींना माहिती मिळेल। तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही कमेंट करा। परत भेटूयात नवीन अपडेटसोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।